नमस्कार मंडळी, मी प्रकाश कित्रे। माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज मी तुम्हाला आयुर्वेदिक औषधाबद्दल माहिती देणार आहे। माझा उद्देशच तो होता की जे आपले ग्रामीण भागातले आयुर्वेदिक औषध आहेत ते आपल्या बांधवापर्यंत पोहोचावीत, जेणेकरून ती काही कालांतराने जी औषधं माहीत होती ती कोणाला न सांगल्यामुळं ती नष्ट होत चालली, म्हणजे एकमेकांना सांगण्याच्या प्रवृत्तीमुळं ती औषध दुसरे कोणालाही माहीत होऊ झालं नाही। तर ते असं होऊ नये या उद्देशाने मी चॅनल चालू केलं आणि आपल्या ग्रामीण भागाचे खूप चांगले औषध आहेत तर त्यांनी हमकास आराम मिळतो, गुण मिळतो। तर मी आज तुम्हाला मूतखडा या आजाराबद्दल तुम्हाला माहिती सांगते। तर मूतखडा आजार झाल्यानंतर आपल्याकडे बरेचसे माणसं असतात, मूतखडा झाल्यावर ऑपरेशन करतात किंवा काही करतात। काही नॉर्मल जर थोडक्यात असला तर आपल्याकडं किडनी स्टोनवरती कुरडू हे एक खूपच रामबाण औषध आहे। कुरडू ही आपल्याला शेतात वगैरे तुम्ही गेला कुठे तर अशी मिळणार। तर हिचं काय करायचं आहे, आपल्याला शेतातून हे उपटून आणायचे, काढल्यानंतर त्याचं मुळं घ्यायचं आहेत आपल्याला, म्हणजे मुळं तोडल्यानंतर असं मुळं घ्यायचं आहे। त्याचं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर असे चार ते पाच मुळं असं घ्यायची आणि खेचून घेतल्यानंतर एक कप पाणी घ्यायचं, त्याच्यात टाकायची, 4 ते 5 मिनटं ठेवायचं, असं चांगलं कुस करून घ्यायचं, पूर्ण त्याचा रस निघेल असं बघायचं आणि ते गाळून घेतल्यानंतर ते तुम्ही सकाळी उपाशीपोटी त्याचं सेवन करू शकता। असे 5 ते 7 दिवस करा, तुमचा किडनी स्टोन नक्कीच बरा होईल। आणि दुसरं सांगायचं झालं तर कुरडू आपल्याला मुबलक प्रमाणातही मिळते, तुम्ही याची भाजी पण खाऊ शकता, परंतु याला आपल्या मुळं त्याचं खूपच स्टोनसाठी आयुर्वेदिक आहे। दुसरी गोष्ट, आता याला काही फुलं आलेली नाहीत पण नंतर फुलं पण येतात, जर त्याचं फुलं आल्यानंतर त्याचं जर फुलं तुम्ही तोडून आणली आणि वाळवली आणि त्याच्यातून जर ते बी काढलं आणि ते बी जर साधारण 1 चमचा सकाळ संध्याकाळ उपाशीपोटी जर घेतलं तर त्यानेही तुमचा स्टोन पूर्णपणे बरा होतो। आणि हा प्रयोग तुम्ही नक्कीच जर स्टोन असलेल्या माणसाने करून बघा, 100% फरक पडणार। मित्रांनो, मी सांगितलेली तुम्हाला ही माहिती आवडली का? आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन औषधं तुम्हाला बघायला मिळतील।